किती लोकांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे दे जवळकरांचं वकीलपत्र घेतलं आणि त्यामध्ये जे दे जवळकरांना निर्दोष सोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केली. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या 14 तळ्याच्या आंदोलनामध्ये देखील किशोरराव जे दे हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. हे किती लोकांना माहिती आहे? हे आहे का पाठ्यपुस्तकामध्ये? नाही. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आज सत्यशोधक स्वातंत्र्यसेनानी माननीय केशवराजे जेदे यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस 125वा आहे, म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती आहे त्यांची. त्यानिमित्तानं सर्व भारतीयांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आपण आज त्यांच्या जीवनकार्यावरती प्रकाश टाकणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे सर आहेत. कोकाटे सरांच्या माध्यमातून आपण त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोकाटे सर, सर्वप्रथम आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपण इतिहास संशोधक आहात, आपण सर्व इतिहास जाणता. जे दे साहेबांच्याबद्दल, म्हणजे केशवरावजी जे दे हे त्यांनी जे सत्यशोधक चळवळीमध्ये आले ते कशा पद्धतीने आले, त्यांच्या जीवनकार्याबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रथमतः जागृती न्यूजचे मी खूप खूप आभार मानतो की लॉकडाऊनच्या काळात देखील आपण देशभक्त सत्यशोधक महान क्रांतिकारक केशवराव जेदे यांच्या 125व्या जयंती निमित्तानं, अर्थात शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सवाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार मानतो. केशवराव जेदे यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान आहे. केशवराव जेदे हे पुणे जिल्ह्यातील मोहोर तालुक्यातील कारी आंबोडी नावाचं गाव आहे. कान्होजी जेदे हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शहाजी महाराजांचे सहकारी होते. आपल्या वतनावरती पाणी सोडून ते स्वराज्याच्या कामी सर्वस्व पणाला लावून लढले. सगळं आयुष्य त्यांनी समर्पित केलं. केवळ कान्होजी जेदे नव्हे तर त्यांची मुलं, त्यांचा नातू सर्जराव जेदे, नागोजी जेदे हे सगळेजण छत्रपतींच्या स्वराज्यासाठी ताकदीनं लढले. ज्या पद्धतीनं शिवकाळामध्ये जेदे घराणं स्वराज्यासाठी लढलं, त्याच पद्धतीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि सत्यशोधक चळवळीमध्ये आणि काँग्रेसमध्ये सुद्धा, ब्राह्मणेतर पक्षामध्ये देखील जेदे परिवारांचं खूप मोठं योगदान आहे. विशेषतः केशवराव जेदे यांच्याशिवाय आपल्या 20व्या शतकातील जो महाराष्ट्र आहे पूर्वार्धामधला, त्या महाराष्ट्राचा इतिहास केशवरावांच्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. केशवराव जेदे यांचा जन्म 21 एप्रिल 1896 झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मारुतीराव केशवरावांना 3 मोठे भाऊ होते. त्यापैकी बाबूराव जेदे हे अत्यंत लोकप्रिय होते, कर्तृत्वान होते. श्री शिवाजी मराठा सोसायटी स्थापन करण्यामध्ये त्यांच्या मोठ्या भावाचा मोठा वाटा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि जेदे परिवाराचा जिव्हाळ्याचा संबंध होता. किंबोणा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना पुणे या ठिकाणी टिळक पक्षीयाकडून कुठलाही विरोध होऊ नये, त्रास होऊ नये, जेदे बंधू सातत्यानं शाहू महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. जेदे परिवाराचा खूप मोठा वाडा आपल्या पुण्यामध्ये स्वारगेटजवळ जेदे मॅन्शन आहे, तो म्हणजे जेदे परिवारांचा मोठा महाल म्हणा, वाडा म्हणा, निवासस्थान, त्या काळातील महत्त्वाचं केंद्र होतं. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सगळ्या चळवळीचं महत्त्वाचं केंद्र म्हणजे जेदे मॅन्शन होतं. त्या जेदे मॅन्शनमध्ये नियमितपणे राजर्षी शाहू महाराज यायचे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यायचे, महाराज सयाजीराव गायकवाड यायचे, त्याच पद्धतीनं कर्मे भाऊराव पाटील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू असे अनेक मान्यवर व्यक्तींनी जेदे मॅन्शनला भेट दिलेले आहे. ज्यावेळेस केशवराव जेदे वयानं लहान होते, त्यावेळेस शाहू महाराज आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे नियमितपणे यायचे आणि तो प्रभाव केशवराव जेदे यांच्या व्यक्तिमत्वावरती होता. शाहू महाराजांमुळं केशवराव जेदे न कळत सत्यशोधक चळवळीकडे वळले आणि त्यामुळे महात्मा फुले यांचं साहित्य, महात्मा फुले यांचा विचार लहानपणीच केशवराव जेदे यांना वाचायला मिळाला, ऐकायला मिळाला, म्हणून ते सत्यशोधकी झाले, सत्यशोधकी चळवळीकडे ओढले गेले. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे अस्पृश्यता निर्मूलनाचं काम करत होते आणि त्या कामामध्ये सुद्धा केशवराव जेदे बालपणापासून सहभागी झाले होते. अशा पद्धतीनं केशवराव जेदे
हे सुरुवातीपासूनच सत्यशोध चळवळीकडे ओढले गेले. तुम्ही आता म्हणालात की सर केशवराव जेधे यांचं जे कुटुंब आहे हे सत्यशोधक सत्यशोधकी नंतर मग काँग्रेस सत्यशोधक चळवळीची जी धुरा होती जेधेंनी सांभाळलेली होती आणि त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले, ते काँग्रेसमध्ये जाण्याचा पाठीमागचा त्यांचा काय उद्देश असावा? आणि असे म्हटलं जातं की ते काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी काँग्रेसची जी सदस्य संख्या होती ती फार कमी होती, परंतु जेव्हा ते काँग्रेसमध्ये गेले की ते त्यांनीच काँग्रेसला जीवदान दिलं, काँग्रेसला वाढवलं असं म्हटलं जातं. पण इकडे सत्यशोधक त्याच त्यामुळे सत्यशोधक चळवळीचं फार मोठं नुकसान झालं असं म्हटलं जातं. तुम्ही कसं बघता याच्याकडे? हां, केशवराव जेधे काँग्रेसमध्ये कसे आले हे समजून घेण्यासाठी आपल्याला केशवराव जेधे हे सत्यशोधक चळवळी चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळ याचा आणि त्यांचा काय ऋणानुबंध होता, त्यांचं कसं नातं होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. केशवराव जेधे लहान असताना ते शिवाजी मराठा सोसायटीमध्ये त्यांचं सगळं जीवन आणि जडणघडण झालेली होती. पुढं ते मॅट्रिकपर्यंत शिकले, मॅट्रिकपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. फर्ग्युसन कॉलेजला इंटरला असतानाच ते राजकीय आणि सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झाले, त्यांना पुढचं शिक्षण घेताना आलं. त्यांनी तनुवयामध्ये म्हणजे त्यांचा काँग्रेसपर्यंत प्रवास समजून घ्यायचा असेल तर सुरुवातीपासूनचा त्यांचा राजकीय प्रवास म्हणून समजून घेतला पाहिजे. सत्यशोधक चळवळीचे असल्यामुळे त्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीनं झाला होता. ते श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून काम करत होते, पण शिक्षकाचं काम करत असताना मिळणारं वेतन कौटुंबिक हितासाठी वापरलं नाही तर प्रबोधन चळवळीसाठी त्यांनी ते दिलं. कारण जेधे कुटुंब हे श्रीमंत कुटुंब होतं, श्रीमंत परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यामुळे त्यांनी कुठल्याही स्वरूपाचं मानधन न घेता अध्यापनाचं काम केलं, म्हणजे सुरुवातीला ते शिक्षक होते. तरुण वयामध्ये त्यांनी स्वतंत्र मराठा पक्षाची पण स्थापना केली होती आणि त्यानंतर छत्रपती मेळा पुण्यामध्ये मेळे चालायचे आणि त्यामध्ये छत्रपती मेळा देखील होता. केशवराव जेधे यांचे एक सहकारी दिनकरराव जवळकर इथं महातोबाच्या आळंदी, त्या महातोबाच्या आळंदीचे ते ग्रस्त तरुण अत्यंत जहाल व्यक्तिमत्व, तिखट लेखनी, प्रभावी सत्यशोधकी, प्रचंड प्रतिभा आणि निर्भीडपणा, अंगकाठी अत्यंत सडपातळ, पण जहाल व्यक्तिमत्व म्हणजे दिनकरराव जवळकर. ते दिनकरराव जवळकर आणि केशवराव जेधे यांची प्रचंड मैत्री होती आणि ते दोघे एकत्र येऊन काम करत होते. जेधे जवळकरांची जोडगोळी, जेधे जवळकरांची जोडगोळी ही त्या काळामध्ये प्रसिद्ध. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये जेधे जवळकरांचे योगदान सुवर्णाक्षराने कोरून ठेवावं लागेल. त्यांनी छत्रपती मेळा सुरू केला. त्या दरम्यान महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलन परिषद आयोजित केलेली होती. महाराजा सयाजीराव गायकवाड त्या परिषदेला आलेले होते. टिळक पण त्या परिषदेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंच्या आग्रहामुळे आलेले होते. आणि त्या परिषदेमध्ये केशवराव जेधे यांनी एक स्वयंसेवक म्हणून अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलेलं होतं. दरम्यानच्या काळामध्ये विठ्ठलबाई पटेल हे मुंबई असेंब्लीमध्ये होते, मुंबई असेंब्लीचे सदस्य होते आणि त्यांनी आंतरजाती विवाहाचं बिल आणलं होतं. तर त्या आंतरजाती विवाहाच्या बिलाला पुण्यातल्या काही सनातन्यांनी विरोध केला होता. त्यावेळेस केशवराव जेधे त्यांचे बंधू बाबूराव जेधे यांनी एक मेळावा आयोजित करून विठ्ठलबाई पटेल यांनी जे आंतरजाती विवाहाचं बिल आणलं होतं त्या बिलाला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे पहा, केशवराव जेधे हे बालवयापासून कुमारवयापासूनच अस्पृश्यता ह्या अमानुष प्रथेच्या विरोधात होते. केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. त्यांनी आंदोलन केलं, संघर्ष केला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना मोलाची साथ दिली. पुणे या ठिकाणी हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केवळ पुण्यात नव्हे तर अनेक ठिकाणी गावोगावी जाऊन त्यांनी प्रामाणिकपणे तळमळीनं काम केलं. अर्थातच टिळक पक्षाला राजकीय सुधारणा हव्या होत्या पण सामाजिक सुधारणा त्यांना नको होत्या. टिळक स्वतः स्त्री शिक्षणाचे विरोधक होते, अस्पृश्यता निर्मूलनाचे सुद्धा ते विरोधक होते, म्हणजे अस्पृश्यतेचे ते समर्थक होते. त्यामुळे टिळक पक्षीय विरुद्ध जे दे पक्ष असे दोन पक्ष पुण्यामध्ये होते आणि त्यांचा खूप मोठा वैचारिक संघर्ष पुण्यामध्ये सुरू होता आणि म्हणून छत्रपती मेळा सुरू केला. केशवराव जेधे हे स्वतः एक लेखक होते, कवी होते, शाहीर होते. त्यांनी मुंबईचा सत्याग्रह नावाचा पोवाडा लिहिला होता. त्या काळामध्ये तो खूप गाजला होता पोवाडा.
ते जसे शिक्षक होते तसे शाहीर होते तसे कवी होते तसे लेखक होते आणि छत्रपती मेळा या छत्रपती मेळ्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये त्यांनी जो टिळक पक्षावरती सनातन्यावरती हल्ला केला जे एकंदरीत एक घोषणा आहे की आला छत्रपतींचा मेळा भटानो पळा पळा होती का तीच तीच आला छत्रपतीचा मेळा भटानो पळा पळा हे त्यांचं बोधवाक्य होतं स्लोगन होतं त्या काळामध्ये आणि असं छत्रपतीच्या मेळ्याच्या माध्यमातून पुण्यामध्ये खूप मोठं जनजागृती जे दे जवळकरांनी केली होती. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी जवळकर आणि जे दे यांनी वर्तमानपत्र देखील सुरू केलं होतं नियतकालिकं सुरू केली होती. विशेषतः केशवराव जे दे हे पत्रकार देखील होते संपादक होते. सुरुवातीला त्यांनी शिवस्मारक नावाचं साप्ताहिक सुरू केलं 1923 त्यानंतर मजूर नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं 1924 आणि त्यानंतर 1928 कैवारी नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्या साप्ताहिकाचे केशवराव जेदे संपादक होते तर दिनकरराव जवळकर हे सहसंपादक होते आणि पुण्यामध्ये त्यावेळेस ग्वालियरचे शिंदे आणि बडोद्याचे गायकवाड आणि कोल्हापूरचे छत्रपती यांनी पुण्यामध्ये शिवस्मारक करण्याची कल्पना योजली होती आणि विशेषतः ही योजना खरं श्री शिवाजी मराठा सोसायटीची होती. श्री शिवाजी मराठी सोसायटी त्याचबरोबर ग्वालियरकर शिंदे बडोदेकर गायकवाड आणि सर्वांनी एकत्र येऊन शिवस्मारक करावं आणि त्या शिवस्मारकाच्या कामामध्ये देखील केशवराव जेदे आघाडीवर होते आणि त्या शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी केशवराव जेदे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ग्वालियरला देखील जाऊन आलेले होते. त्यामध्ये गुरुवर्य बाबूराव जगताप आणि इतर त्यांचे जे सहकारी होते यांनी खूप मोठा पाठपुरावा केला होता आणि सगळ्या बहुजन समाजासाठी ते शिवस्मारक असावं ही केशवराव जेदे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. एवढं जेदेवर केशवराव जेदे यांचं महान कार्य असताना त्यांच्यावरती एक आरोप होतो की ते काँग्रेसमध्ये गेल्यामुळे सत्यशोधक चळवळीचं म्हणजे संपुष्टात आली सत्यशोधक चळवळी त्यांच्यामुळे आली असा त्यांच्यावर आरोप होते काय सांगाल. नाही असा आरोप करण्यापूर्वी आपण तत्कालीन संघर्ष देखील समजून घेतला पाहिजे. या उलट केशवराव जेदे हे सत्यशोधक चळवळीचा खूप मोठा आधार होता. सत्यशोधक चळवळ नावारूपाला आली ती केशवराव जेदे यांच्यामुळे आली आहे. नंतरच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणेतर पक्षांनी सत्यशोधक चळवळीचं काम पुढं नेलं आणि त्यामध्ये केशवराव जेदे यांनी अत्यंत आक्रमकपणे काम केलं. त्यामध्ये भास्करराव जाधव केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकरांनी गावोगावी जाऊन सत्यशोधक चळवळीच्या शाखा स्थापन केल्या आणि केशवराव जेदे हे ब्राह्मणेतर पक्षाच्या वतीनं पुणे नगरपालिकेवरती निवडून आले. ते नगरसेवक झाले. नगरसेवक असताना त्यांनी अनेक ठराव आणले. त्यातले महत्त्वाचे दोन ठराव म्हणजे पुण्यामध्ये सर्वांसाठी सर्व जातीधर्मियांसाठी अस्पृश्यांसाठी पाणवठे हौद आणि नळ खुले केले पाहिजेत हा ठराव आणला होता. आणि दुसरा ठराव होता पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहायला पाहिजे. तर टिळक म्हणाले पुण्यामध्ये टिळक चिपळूणकरांचे पुतळे आहेत पण महात्मा फुलेंचा पुतळा नाही. खूप मोठा वाद झाला संघर्ष झाला. आपटे नावाचे नगराध्यक्ष होते. आपटे आणि केशवराव जेदे यांचा जो काही डिबेट आहे जो वाद आहे सभागृहातला तो मुळापासून वाचण्यासारखा आहे. आणि केशवराव जेदे यांच्या पाठपुराव्यामुळे नंतरच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचा मोठा असा भव्य पुतळा उभा राहिला. आज आपण पुणे महापालिकेच्या समोर महात्मा फुले यांचा पुतळा पाहतो. तो पुतळा उभा करावा ही योजना खरं केशवराव जेदे यांची होती. त्यांना तात्यादेखील म्हटलं जात होतं. ब्राह्मणेतर पक्ष याचा पाया सत्यशोधक विचारांचा होता सत्यशोधक चळवळीचा होता. नंतर ब्राह्मणेतर पक्षामध्ये जी फूट पडलेली आहे ती फूट कशासाठी तर काही लोक म्हणायचे की बाबा आपण ब्रिटिशांच्याविरुद्ध लढा दिला पाहिजे काँग्रेससोबत आपण गेलं पाहिजे. एक वर्ग असा होता की काँग्रेससोबत जायचं नाही काँग्रेसपासून दूर राहायचं अशा पद्धतीचा गट पडला आणि स्वाभाविकपणे केशवराव जेदे आणि त्यांच्या अनेक सहकारी 1930 साधारणतः काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्यावेळेस सविनय कायदे भंग ही जी चळवळ आलेली होती चळवळ सुरू झाली सायमन कमिशन सविनय कायदे भंग त्या सविनय कायदे भंगामध्ये केशवराव जेदे यांनी सहभाग घेतला. अर्थात केशवराव जेदे हे सत्यशोधक छत्रपती मेळा मराठा पक्ष ब्राह्मणेतर पक्ष नंतर काँग्रेस नंतर शेतकरी कामगार पक्ष आणि नंतर काँग्रेस
असा केशवराव जेदे यांचा प्रवास आहे. पण केशवराव जेदे यांनी विचारधारा कधी बदललेली नाही. आपण पहा, त्या काळामध्ये काँग्रेसबद्दलचं मत काय होतं की काँग्रेस हा भटा ब्राह्मणांचा पक्ष. त्या काँग्रेसवरती त्या काळामध्ये गाडगिळांचं वर्चस्व होतं, खेरांचं वर्चस्व होतं, बाळासाहेब खेरांचं वर्चस्व होतं, शंकरराव देवांचं वर्चस्व होतं, म्हणजे गोखल्यांचं वर्चस्व होतं, टिळकांचं वर्चस्व होतं. तोपर्यंत काँग्रेस हा भटा ब्राह्मणांचा पक्ष असं म्हटलं जात होतं. पण ज्यावेळेस 1920 नंतर गांधी भारतामध्ये आले आणि गांधींनी काँग्रेसची दुरा हाती घेतली आणि त्यानंतर भारतातल्या बऱ्याचशा सुधारणावादी लोकांना असं वाटलं की आता गांधी आलेले आहेत, त्यामुळे ब्राह्मणांचं आपण काँग्रेसपासून दूर राहण्यापेक्षा आपण काँग्रेसमध्ये जावं आणि काँग्रेसचा ताबा घ्यावा, आणि काँग्रेसचा ताबा घेतल्यानंतर आपल्याला काँग्रेसमध्ये मनासारखं काम करता येईल, आपण काँग्रेसपासून दूर राहून. आणि त्यावेळेस काँग्रेसबद्दलची भूमिका कशी होती, तर राष्ट्रीय सभा, स्वातंत्र्य लढ्यातील एक पक्ष. काँग्रेस केवळ राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिलं जात नव्हतं, तर काँग्रेस एक ब्रिटिशांविरुद्ध लढणारा एक विचार आहे, अशी त्या काळामध्ये धारणा होती. आणि त्यामुळे केशवराव जेदेंसारखे अनेक तरुण काँग्रेसकडे आकर्षित झाले त्या आंदोलनामुळे, संघर्षामुळे. एवढंच काय, पुढं जाऊन केशवराव जेदे यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना शिक्षा झाली, तुरुंगवास देखील त्यांना घडला. म्हणजे ते स्वातंत्र्ययोद्धे होते. नंतर ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पण झाले केशवराव जेदे. 1936 फैजपूर या ठिकाणी काँग्रेसचं जे ग्रामीण अधिवेशन झालं, ते अधिवेशन यशस्वी करण्यासाठी देखील केशवराव जेदे यांनी मनापासून प्रयत्न केला. काँग्रेसमध्ये असतानासुद्धा केशवराव जेदे हे शेतकरी कष्टकरी कामगारांसाठीच लढत होते. ते काय ब्राह्मणी वर्चस्वासाठी कधी लढलेले नाही. तिथं काँग्रेसमध्ये पण त्यांचे मतभेद झालेले आहेत, काँग्रेसमध्ये पण मतभेद झाले. 1946 घटना समितीवरती त्यांची सदस्य म्हणून निवड झाली, ज्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांची घटना समितीवर सदस्य म्हणून निवड झाली होती. बाबासाहेब त्यावेळी मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मग दोघांमध्ये संवाद, एकमेकांना मदत, म्हणजे कसं होतं त्यांचं? बाबासाहेब आंबेडकर आणि केशवराव जेदे यांचा संबंध अत्यंत जिव्हाळ्याचा होता. त्यांचा संबंध आला कसा, तर दिनकरा जवळकर आणि देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं होतं, ते अत्यंत जहाल वादळी पुस्तक लिहिलं होतं आणि त्यामुळं त्या पुस्तकाच्या विरुद्ध चिपळूणकर आणि टिळक तुरुंगात न्यायालयात गेले. त्या पुस्तकावरती खटला दाखल झाला. त्या देशाचे दुश्मन या पुस्तकाचे लेखक होते दिनकरराव जवळकर, मुद्रक होते रामचंद्रभाऊ लाड, प्रकाशक होते केशवराव जेदे आणि बागडे हे यांनी त्याला प्रस्तावना दिलेली होती. त्यामुळे यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. तो खटला न्यायालयामध्ये चालला. त्यावेळेस केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर, बागडे आणि लाड यांना शिक्षा लागली. त्यांनी अपील केलं आणि त्यावेळेस केशवराव जेदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे नामवंत वकील होते, बॅरिस्टर होते, कायदेपंडित होते. त्यामुळे त्याने असा युक्तिवाद केला की न्यायालयाला त्यांची शिक्षा रद्द करावी लागली. केशवराव जेदे आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला, त्यामुळे केशवराव जेदे आणि त्यांचे सहकारी निर्दोष सुटले. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेदे, जवळकर यांच्यासाठी धावून आले आणि त्यांचा ऋणानुबंध नंतर दृढ झाला. आणि मग 1927 महाड या ठिकाणी जो सत्याग्रह झाला, महाडचा सत्याग्रह, 14 आरतळ्याचं आंदोलन, बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा देण्यासाठी स्वतः केशवराव जेदे आणि दिनकरराव जवळकर महाडला गेले. वाटेमध्ये पनवेलला त्यांची गाडी बंद पडली, परत ते तिथून दुसरी गाडी केली, महाडला पोचले, तिथं जाऊन पाठिंबा दिला आणि तिथं भाषण देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थनार्थ केशवराव जेदे, दिनकरराव जवळकरांनी केले. त्यामुळे यांचा ऋणानुबंध होता, खूप चांगला जिव्हाळ्याचा संबंध होता. परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ते सातत्यानं शेवटपर्यंत एकमेकांना साथ देणारे होते. आपण इतिहासाचं बघितलं सर, तर अनेक वेळा असं झालेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर किंवा मराठा नेते हे त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध तुम्ही सांगितलेले, जसं शाहू महाराज असतील, आता तुम्ही जेदे जवळकर यांचं सांगितलेलं आहे, आणि शिवाजी महाराजांनासुद्धा बाबासाहेबांनी ते जय भवानी जय शिवाजीची घोषणा जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच सुरुवात केलेली. हे असं असतानाही आजही आपण बघतो की समाजामध्ये जाती तेढ निर्माण, म्हणजे
जेवढं काही पाहिजे तसं सामंजस्य दिसत नाही. आपण एक इतिहास संशोधक आहात, ही सगळी जी आपण परिस्थिती बघतो आहे, तर ह्या सगळ्या परिस्थिती बघत असताना तुम्ही जे जातीतेड निर्माण होते त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आत्ता जी काही समाजामध्ये जातीतेड आहे, धार्मिक विद्वेषाची भावना आहे, याचं कारण आपल्याकडे इतिहासाचं अज्ञान आहे. किती लोकांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जे दे जवळकरांचं वकीलपत्र घेतलं आणि त्यामध्ये जे दे जवळकरांना निर्दोष सोडण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मदत केली, आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये देखील किशोरराव जेदे हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, हे किती लोकांना माहिती आहे? हे आहे का पाठ्यपुस्तकामध्ये? नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की जो समाज, जो देश, जे राष्ट्र आपला खरा इतिहास विसरतं ते कधीच इतिहास घडवू शकत नाही, अन्यथा चुकीचा खोटा इतिहास सांगून गुलाम बनवलं जातं. आपल्याकडे सत्य इतिहास सांगितलाच नाही. पाठ्यपुस्तकामध्ये जेदे जवळकरांचे आणि जेदे जवळकर आंबेडकर यांचे काय संबंध होते याबद्दलचा आशयच नाही ना पाठ्यपुस्तकामध्ये, लोकांना माहितीच नाही. त्यामुळे खरा इतिहास पाठ्यपुस्तकातून आला पाहिजे, त्याशिवाय आपल्याकडची जी जाती तेढ आहे, धार्मिक विद्वेष आहे, तो नष्ट होणार नाही. सर, आपण एक इतिहास संशोधक आहात, ज्येष्ठ इतिहास संशोधक आहात, आणि त्यातल्या त्यात आपण मराठा आहात. आता ही मराठा आणि ही मागासवर्गीय आहे, म्हणजे आपण त्याला बहुजन म्हणू, हे जे सगळं ह्या जेदे जवळकर किंवा जेदे यांच्या 125 जयंतीनिमित्त सर्व ह्या बहुजन समाजाला तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो की केशवराव जेदे त्या काळामध्ये एका सदन मराठा कुटुंबामध्ये जन्माला आले, पण त्यांच्याकडे गर्व नव्हता, अहंकार नव्हता, स्वार्थ नव्हता. निर्भीडपणे, हिमतीनं, ताकदीनं, स्वाभिमानानं, प्रामाणिकपणे, तळमळीनं ते लढले. अस्पृश्यता निर्मूलन, अस्पृश्यता ही अमानुष प्रथा नष्ट व्हावी यासाठी त्यांनी कृती केली. नुसतं भाषण दिलं नाही, कृती केली. हौद आणि सार्वजनिक नळ खुले पेले पाहिजेत यासाठी नगरपालिकेमध्ये त्यांनी ठराव मांडला. अस्पृश्यता निर्मूलन व्हावं यासाठी जी परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्याच्या आंदोलनाच्या प्रसंगी स्वतः महाडला जाऊन त्यांनी पाठिंबा दिला होता. पुरोगामी चळवळ सक्षम व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले, सातत्यानं प्रयत्न केले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्यांनी काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी यांना कसा फायदा होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलींना शिक्षण मिळावं, मुलींना, सगळ्या जाती धर्माच्या मुलींना शिक्षण मिळावं हा त्यांचा आग्रह होता. शेतकरी, कष्टकरी, कामकरी वर्गासाठी ते संघर्ष करतात म्हणून काँग्रेसमध्ये त्यांचे मतभेद झाले, पुन्हा त्यांनी काँग्रेस सोडली. आणि 13 मे 1948 क्रांतिसिंह नाना पाटील, तुळशीदासजी जाधव, शंकररावजी मोरे आपल्या अशा मान्यवरांना सोबत घेऊन, कर्मे भाऊराव पाटील यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. शेतकरी कामगार पक्ष स्थापन करणं, वाढवणं यामध्ये सुद्धा केशवराव जेदे तथा तात्या, केशवराव जेदेना लोक तात्या म्हणायचे, तात्यांचा मोठा वाटा आहे. परत शेतकरी कामगार पक्षामध्ये त्यांचे मतभेद झाले, त्यांनी नंतर शेकअप सोडला आणि ते काँग्रेसमध्ये आले. आज जे पुण्यामध्ये काँग्रेस भवन दिसतं, मोठं भव्य दिव्य, त्या काँग्रेस भवनची स्थापना, निर्मिती, बांधकाम केशवराव जेदेंच्या काळामध्ये झालं. त्यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. भारत स्वतंत्र झाला पण गोवा अजून स्वतंत्र नव्हता, तो पोर्तुगीजांच्या जोखडात होता. गोवा मुक्त व्हावा यासाठी 1955 गोव्याला जाऊन केशवराव जेदेने आंदोलन केलं, गोवा मुक्त झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये केशवराव जेदे आघाडीवर होते, मुंबई महाराष्ट्राला मिळावी, संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी केशवराव जेदे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. असे केशवराव जेदे यांचं कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे. केशवराव जेदे मध्यवर्ती कायदे मंडळामध्ये सदस्य होते, तसेच ते पुणे लोकसभा मतदारसंघामधून सुद्धा निवडून गेले होते. 1957 त्यांनी लोककल्याणकारी कार्य केलं. अशा महापुरुषाचा मृत्यू 12 नोव्हेंबर 1659 झाला. जन्म 21 एप्रिल 1896 63 वर्षाचं आयुष्य केशवराव जेदे यांना लाभलं. आज त्यांची जयंती 21 एप्रिल, 125 जयंती, म्हणजेच शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्ष आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं आपण केशवराव जेदे यांच्याकडून निर्भीडपणा, हिंमत, स्वाभिमान,
त्याचबरोबर तळमळ, त्यांना प्रचंड तळमळ होती बहुजन उद्धाराची, ती तळमळ आपण केशवरावांकडून जरूर घ्यावी असं मला मनापासून वाटतं. धन्यवाद सर, आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि या 125व्या जयंतीनिमित्त केशवरावजी जेदे यांच्या जीवनकार्यावरती प्रकाश टाकला आणि जी माहिती लोकांना नव्हती ती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध असतील किंवा त्यांनी जे बहुजनांसाठी केलेलं कार्य असेल. आणि आणखीन महत्त्वाचं म्हणजे ते जसे लेखक होते, शिक्षक होते, तसे शाहीर पण होते. त्यांनी पोवाडा लिहिला आहे, मुंबईचा सत्याग्रह नावाचा पोवाडा 1931 त्यांनी लिहिला, तो खूप गाजला. तसं लोककलेबद्दल त्यांना खूप आदर होता, लोककलेचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, कलावंतांना जपलं पाहिजे भूमिका होती. आता कोरोनाच्या काळामध्ये शाहीर, कलावंत, अनेक मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, मजूर यांचं खूप हाल चालू आहे. आपण पाहिलं गेल्या आठवड्यामध्ये मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर एका चॅनलवरती रडले. महाराष्ट्रामध्ये पहिली तमाशा परिषद झाली 1948, पहिल्या महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष केशवराव जयदेव होते. किती लोकांना माहिती आहे तमाशा परिषदेचे अध्यक्ष केशवराव जयदेव होते. या लोककला जपल्या पाहिजेत अशी केशवराव जयदे यांची भूमिका होती. कोरोनाच्या काळात आपण केशवरावांकडून काय शिकलं पाहिजे तर आपल्या समाजातील जे घटक आहेत, शेतकरी, मजूर, कष्टकरी, मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारे, लोककलेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कलाकार, या सर्वांचं जतन झालं पाहिजे ही केशवराव जयदे यांची भूमिका होती. ओके सर, धन्यवाद. आपण केशवरावजी, सत्यशोधक केशवरावजी जयदे यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांनी जे केलेलं कार्य आहे, जातीयत मोडून काढण्यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे, ते जरी मराठा असले आणि बाबासाहेब आंबेडकर जरी अस्पृश्य त्या काळामध्ये होते, तरी त्यांनी एकमेकांना मदत केलेली, हे संदेश आपण घेतला पाहिजे. आणि आत्ताच आपण बघतोय की जातीयत निर्माण होणारे जे काही घटना घडल्या जातात याच्याकडे दुर्लक्ष करून मानव ही एक जात आहे हे संबोधून आपण एक संकल्प करूया. पुन्हा एकदा सर आपलं धन्यवाद, आपण जागृती न्यूजला वेळ दिला.